जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आरन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण बर्थडे एडिटिंगवरती केलेला आहे, तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारच्या मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते म्हणजे बिटमार्क प्रोजेक्ट, शेक इफेक्ट प्रीसेट लिंक आणि त्याचबरोबर जे इमेज पी एन जी आहेत ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील। तर वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ मी अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहे। तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन जर तुम्हाला बिना वॉटरमार्कचं हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ती जॉईन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, जरा ही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रथम मी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलं आहे। अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचं आहे। प्रोजेक्टवरती आल तर मित्रांनो, तुम्हाला प्रोजेक्टवरती येऊन तुमचा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा जर बर्थडे 20 तारीख 23 तारीख असा कोणताही तुमचा बर्थडे ज्या तारीखला असेल तर ती तारीख तुम्ही इथून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन ती तारीख तुम्ही इथे ॲड करायची, इथून तुम्ही ती तारीख ॲड करून घेऊ शकता। तर ती तारीख तुम्ही इथून ॲड करायची आहे। तर मित्रांनो, मी 19 तारीख टाकतो आणि त्यानंतर तर तुम्हाला कोणा तुमचा जर कोणता दुसरा महिना असेल तर तो तुमचा महिना तुम्ही इथे ॲड करू शकता। तर मित्रांनो, मी हीच ठेवतो। तर तुम्ही तुमची जी बर्थ डेट आहे ती तुम्ही इथे टाकू शकताच। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर डबल बिटमार्क दिसणार आहे, तर डबल बिटमार्कच्या पुढे प्लस आयकॉनवरती यायचं आहे। मिडवरती जाऊन तुम्हाला एक हॅप्पी नावाची इमेज पी एन जी दिलेली आहे, तर ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने ॲड करतो। ॲड केल्यानंतर त्याची लेंथ पुढच्या बिटमार्कपर्यंत वाढवतो, त्याच्या पुढचा भाग सॉरी त्याच्या पुढच्या बिटपर्यंत कट करून घेतो, म्हणजेच 11.7 सेकंदापर्यंत तुम्हाला हा हॅप्पी हॅप्पीचा पी एन जी ठेवायचा आहे आणि त्यानंतर मधली जी बीट आहे त्या मधल्या बीटवर यायचं आहे आणि त्याला कट द्यायचं आहे। अशा पद्धतीने कट दिल्यानंतर मित्रांनो, परत 11.7 बीटवर यायचं आहे, प्लस आयकॉनवरती जायचं आहे। मिडियावरती जाऊन तुम्हाला बर्थडे ही पी एन जी दिलेली आहे, तर ती पी एन जी पुढच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे, राहिलेला भाग त्याचा कट करून टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, मी ती सेट करून घेतो। तर मित्रांनो, एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जे पुढचे सर्व बीट आहेत तर त्या सर्व बीटवर तुम्हाला ज्या कोणाच्या इमेजवरती व्हिडिओ बनवायचा असेल, म्हणजे जो बर्थडे बॉय असेल तर त्याचे व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे। तर मी इथे इमेजेस अशा पद्धतीने ॲड करतो। ॲड केल्यानंतरवरती 3 डॉटवरती जायचं आहे, फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि राईट साईडच्या ॲरोवरती क्लिक करून पुढचा भाग त्याचा कट करून टाकायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने। तर मित्रांनो, मी पटापट असे सर्व इमेजेस ॲड करून घेतो। तर ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करून घ्यायची आहे। तर सर्व बीटवरती अशा पद्धतीने इमेज ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना काही अडचण आली तर तुम्ही मला टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, तर मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईन। आणि व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा। तर मित्रांनो, मी पटापट सर्व इमेजेस ॲड करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी सर्व इमेजेस बीटप्रमाणे ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला पण अशा पद्धतीने बीटवर सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे। तुमची जी शेक इफेक्ट प्रीसेट आहे ती तुम्ही ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस दिसून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली जी तुम्हाला हॅपी बर्थडे ही तुम्हाला लेअर दिसतील तर त्या लेअरवरची जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत। तर मी अशा पद्धतीने कॉपी करून घेतो। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, आपली बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर तुम्ही जे हॅप्पी बर्थडेचे टेक्स्ट पेन जे ॲड केले होते त्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत। तर अशा पद्धतीने मी इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घेतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला ते इफेक्टवर इफेक्ट लावायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, काय करायचं आहे, तुम्हाला जी ही खालची जी लेअर आहे बॅकग्राऊंडची लेअर आहे तर ती लेअर तुम्हाला इथून एवढ्यापर्यंत कट करून घ्यायची आहे, म्हणजे पुढचा भाग हा ब्लॅक राहून जाईल। तर मित्रांनो, एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपली शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे आणि पहिल्या इमेजवरचे जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहे। तर मी इफेक्ट कॉपी करून घेतो। कॉपी केल्यानंतर मित्रांनो, बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायची आहे। बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन केल्यानंतर
मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली जी आपण इमेजेस ॲड केले होते पहिले, तर मित्रांनो हे आपण इमेजेस ॲड केले होते, तर त्या ह्या इमेजेसना आपण इफेक्ट पेस्ट करणार आहोत. तर मित्रांनो लक्षपूर्वक बघा आपण कुठल्या इमेजवरती व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करतोय ते. तर इथून तुम्हाला मित्रांनो ही डबल बीटमार्क दिसते, त्या डबल बीटमार्कपर्यंत आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे. तर मी ह्या सर्व इमेजनं हे हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो तुम्हाला 15.5 ह्या सेकंदापर्यंत बीटवरचे जे सर्व इमेजेस आहेत तर त्यांना हा पहिल्या इमेजवरचा इफेक्ट पेस्ट केला आहे. त्यानंतर पुढचे इमेजेस सोडायचे आहे आणि त्यानंतर परत डबल बीटमार्क दिसते म्हणजे 18.00 ह्या सेकंदावरती यायचं आहे आणि त्याच्या पुढचे जेवढे इमेज आहेत तर तेवढ्या इमेजना हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. तर कुठपर्यंत इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे, तर मित्रांनो जी पुढची डबल बीटमार्क आहे तर त्या डबल बीटमार्कपर्यंतच हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी सर्व इमेजेसना हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो व्हिडिओ नीट बघा, तरच तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो मी या सर्व इमेजना हा पटापट इफेक्ट हा पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो मी पहिल्या इमेजवरचे इफेक्ट पेस्ट करून घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ पहिल्या इमेजच्या इफेक्टचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, जो 2 नंबरवरचा इमेज आहे तर त्या 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन त्यावरचे इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्यानंतर बॅक यायचे, आपले बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर जेवढे राहिलेले इमेज आहे तर त्या राहिलेल्या इमेजांना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण आता हा इफेक्ट पेस्ट करणार आहोत म्हणजेच 15.5 सेकंदानंतरचे पुढचे इमेजेस आहेत डबल बीटमार्कपर्यंत, तर त्या सर्व इमेजना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी पटापट सर्व इमेजना हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि पुढचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो मी अशा पद्धतीने हे सर्व इमेजेसना इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, जे तुम्हाला लास्टचे बीट राहिलेले आहेत म्हणजे लास्टच्या बीटवरचे जे इमेजेस राहिलेले आहेत म्हणजे 20.24 सेकंदानंतरचे जे सर्व इमेजेस आहेत, तर त्या सर्व इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर मित्रांनो मी पटापट सर्व इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊयात. तर मित्रांनो मी सर्व इमेजना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला जर व्हिडिओ सेव्ह करायचा असल्यास वरती शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला त्याची क्वालिटी दिसून जाईल. तर 180 किंवा 720 मेगापिक्सलमध्ये तुम्ही तो इम्पोर्ट करू शकता. तर मी 180 इम्पोर्ट करून घेतो आणि अशा पद्धतीने एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.